वेलकम टू रश्मीज रसोई। आज मी तुम्हाला झटपट बनणाऱ्या उपवासाच्या वड्यांची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। उपवासाच्या क्रिस्पी वड्या बनवण्यासाठी आपण एक वाटी हे भगर किंवा वऱ्याईचे तांदूळ घेतलेत। 3 टेबलस्पून साबुदाणे यूज करणार आहोत। 2 उकडलेले बटाटे, तळायसाठी तेल, नंतर आवडीप्रमाणे हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे, 1 टेबलस्पून तीळ, 1/2 चमचा जिरं, नंतर 1/2 कप आपण हा शेंगदाण्याचा कूट घेतलाय। चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। सर्वात आधी हे साबुदाणे आहेत 3 चमचे जे आपण घेतले ते थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। गॅसवर हा आपण पॅन गरम करत ठेवला आहे। 3 टेबलस्पून साबुदाणे आहेत ते लो फ्लेमवर अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते कच्चे लागत नाहीत खाताना। हे बघा, साबुदाणे भाजून अगदी थोडेसेच गार करून घेतलेत। आता ह्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे काढून घेऊया। याच्याबरोबर आपण वरीचे तांदूळ पण वाटून घेणार आहोत, पण पहिला साबुदाणेच थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत, कारण का साबुदाणे लगेच बारीक होत नाहीत म्हणून। साबुदाणे थोडेसे बारीक करून घेतलेत। आता हे 1 कप वरीचे तांदूळ आहेत ते ऍड करूया, आणि हे पण आपण रवा असतो ना बारीक रवा, तसं हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आपण मिक्सरला अगदी बारीक हे करून घेतले, म्हणजे आपला बारीक रवा असतो ना त्याच्यापेक्षा देखील बारीक, पण थोडं असं हाताला हे असं कणी असं लागायला हवी आहे, एकदम पावडर नाही करायची आहे। गॅसवर आपण हे एक पातेलं गरम करत ठेवलंय। ह्यात 1 टेबलस्पून एवढंच तेल घ्यायचं आहे आपल्याला। तेल गरम झालं की आपण ह्यात जिरं घालणार आहोत फोडणीला, नंतर ही अगदी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची। तुम्ही कढीपत्ता खात असाल उपवासाला तर कढीपत्ता देखील यूज केला तरी चालेल। हे पांढरे तीळ अगदी थोडंसं ह्याला परतून घ्यायचं आहे। परतून झालं की ज्या कपनी आपण वरईचे तांदूळ घेतलेले त्याच कपनी आपण 1.5 कप पाणी यूज करणार आहोत। आता यात आपण पाणी ॲड करायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे। त्याच्या अगोदर मी अगदी थोडंसं मीठ घालते यात। अर्धा चमचा एवढं मीठ यूज करणार आहोत आपण। तुम्ही बघू शकता आपल्या ह्या फोडणीच्या पाण्याला देखील उकळी आली आहे। आता हे पीठ आपण ॲड करणार आहोत। अगदी थोडंसं पीठ मी बाकी ठेवते, जर गरज लागली तर वापरता येईल म्हणून। आता व्यवस्थित हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, उरलेलं पीठ देखील मी ॲड करते। मी सांगितलेल्या मेजरमेंटने तुम्ही बरोबर तसंच यूज करा, म्हणजे पाणी आणि पिठाचं प्रमाण। आपलं हे पीठ छान तयार झालंय। आता हे एका ताटात काढून थोडं गार करून घेऊया। हे पीठ आता व्यवस्थित आपण पसरवून थोडं गार करून घेऊया। आपण हात लावू असं हे गार झालंय। आता ह्यात आपण हे बॉईल केलेले बटाटे आहेत ते खिसून घेणार आहोत। तुम्ही पण खिसूनच घ्या, म्हणजे त्या बटाट्याचे असे लम्स राहत नाहीत। दोन्ही बटाटे आपण व्यवस्थित बारीक खिसून घेतले। आता हा जो शेंगदाण्याचा क्रश आहे तो ऍड करणार आहे। एकदम फाईन पावडर नाही करायची, ह्याची क्रशच बनवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। त्याचा एक गोळा तयार होईल असं आपण हे मळून घेणार आहोत। गरज लागली तर थोडं पाण्याचा हात घेतला तरी चालू शकेल। हा पिठाचा आपण गोळा तयार करतो तसा हा तयार करून घेतलाय। आता ह्याच्यावर आपण 1 टेबलस्पून एवढं तेल ऍड करणार आहोत आणि तेलाने व्यवस्थित ह्याला ग्रीस करून घ्यायचं आहे। आपला हा गोळा व्यवस्थित तयार झालाय। आता हा ताटाच्या मागे आपण थापून घेऊया।
हे बघा, यातला मी सुरुवातीला हाफच पीठ तयार म्हणजे यूज करणार आहे. ह्याला व्यवस्थित गोल करून घेऊया आणि या ताटावर आपण जसं वड्या थापतो ना तशाच या थापून घ्यायच्या आहेत. तुम्ही लाटण्यांनी देखील लाटू शकता. सुरुवातीला हाताने असं थापून घेऊया. तेलाचा हात घ्यायचा आहे थोडा. आणि आता मी लाटण्यांनी ह्याला थोडस पसरवून घेते. हे बघा, अलगज हाताने आपल्याला ह्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. हे आपण लाटण्यांनी अगदी गोल करून घेतले आणि तुम्ही बघू शकता ह्याचं ब्रेथ, म्हणजे एकदम पातळ पोळी पण नाही लाटायची आपल्याला. नंतर ह्याचे आपण वड्या पाडून घेणार आहोत आपल्याला हवे त्या आकाराचे. हे बघा, गोल पोळीसारखं आपण लाटून घेतलेलं आणि हे कट करून घेतले. हे साईडचे आहेत ते काढून घ्यायचे आहेत, कारण का उरलेलं जे आपण पीठ ठेवलंय त्याच्यासोबत आपण हे यूज करू शकतो. आणि हे कट केलेले आहेत, एक एक वडी मोकळी करून दाखवते तुम्हाला मी. खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, ही अशी ब्रेथ हवी आहे. सर्व वड्या मी ह्या मोकळ्या करून घेते. मी ह्या मोठ्या मोठ्याच वड्या पाडून घेतलेल्या. आता ह्या मधनं आणखीन आपण म्हणजे समोस्याच्या आकाराच्या अशा कट करून घेऊया. आणि लक्षात ठेवा, सुरीनी कट करा किंवा ह्या कटरनी, ह्याला ना आपण थोडं तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशी ही आपली वडी दिसते. आता लगेचच फ्राय करायला सुरुवात करूया. हे जे एक्स्ट्राचं आपलं पीठ उरलंय हे आपण फ्रीजमध्ये एक 4 ते 5 दिवस असं तयार करून ठेवलं तरी चालू शकते, म्हणजे जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण हे यूज करू शकतो. तेल आपण छान गरम करत ठेवलेलं. आता एक एक करून ह्या वड्या आपण सोडणार आहोत तेलात. लक्षात ठेवा, वडी तेलात सोडल्यावर लगेच त्याला हलवायची नाही. आणि सुरुवातीला मी दोनच वड्या ठेवते तेलात, म्हणजे खूप त्याला अडचण व्हायला नको तळायला. अगदी 1/2 मिनिट झालाय. हे बघा, तुम्हाला दाखवते मी किती सुंदर अशी वडी आपली एका बाजूनी लगेचच फ्राय झाली आहे. आता ह्याला पलटवून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या आतपर्यंत पण आपल्याला शिजायला हव्यात. म्हणून हे बघा, अगदी 1-1.5 मिनिटातच ह्या वड्या आपल्या फ्राय करून झाल्यात. आता हे आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता दिसतानाच, म्हणजे अजिबात थोड्याही त्या ऑइली नाही झाल्यात. आता तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये मी ह्या काढून घेते. उरलेल्या वड्या देखील आपण अशाच फ्राय करून घेणार आहोत. सेकंड बॅच पण आपली फ्राय करून झाली आहे. आता उरलेल्या वड्या पण मी अशाच तळून घेते. थोड्या थोड्या करून आपण जेवढ्या वड्या पाडून घेतलेल्या सर्व वड्या आपल्या फ्राय करून झाल्यात. आता ह्या वड्या आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. सुंदर अशा तयार झालेल्या ह्या उपवासांच्या वड्यांसोबत आपण ही शेंगदाण्या खोबऱ्याची चटणी तयार केली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या ह्या वड्या तयार झाल्यात. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या क्रिस्पी अशा उपवासांच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ह्या वड्या एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या वड्या कशा झाल्यात ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या उपवासांच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.